सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज बेल आयकॉनवर क्लिक करा आणि बातम्यांचे ताजे अपडेट मोबाईलवर मिळवा संपूर्ण देशात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे लॉकडाऊन काळात विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये असं वारंवार प्रशासनाकडून लोकांना आवाहन केलं जात आहे कोरोनाशी युद्ध जिंकण्यासाठी सहकार्य करा अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा असं सांगूनही काही लोक ऐकत नाहीत त्यामुळे पोलिसांनी अशा महाभागांना शिक्षा केल्याचंही दिसून आलंय मात्र काही ठिकाणी पोलिसांवर जमावानं हल्ला करणं लॉकडाऊनचं पालन करण्यास सांगितल्यानं मारहाण करणं असे धक्कादायक प्रकार घडत आहेत राज्यात गोवंडी पिंपरी चिंचवड औरंगाबाद या ठिकाणी पोलिसांना मारहाण करण्याचे अनेक प्रकार उघडकीला आले त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांवरती हल्ले होत असतील तर राज्यात कायद्याचं राज्य उरलंय का असा प्रश्न निर्माण होतो लोक जर पोलिसांवर हल्ले करत असतील तर ही बाब खूप गंभीर आहे असं मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी म्हटलंय या बाबतीत त्यांनी ट्विट करत म्हटलंय की औरंगाबाद आणि पिंपरी येथील घटनांमुळे पोलिसांचं मनोधैर्य जर खचलं तर आजच्या कोरोनाच्या लॉकडाऊन काळात ते परवडणार नाही पोलिसांवर हात उगारणाऱ्या प्रत्येकाला मग तो कोणत्याही धर्माचा समाजाचा असेना गृहमंत्र्यांनी असा धडा शिकवावा की पुन्हा तशी चूक करण्याची हिंमत कोणाची होणार नाही असं शालिनी ठाकरे यांनी म्हटलं आहे दरम्यान पिंपरीमध्ये पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये असल्यानं जमावबंदी व संचारबंदी आहे मात्र या आदेशाचं उल्लंघन करून आरोपी काळेवाडी इथे विनाकारण रस्त्यावरती फिरत होते त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांना हटकलं या कारणावरून आरोपी आणि त्यांच्या त्यांच्याशी वाद घातला आरोपी युनोस अत्तार याने व त्याच्या दोन्ही मुलांनी फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसंच फिर्यादी याच्या हातातली काठी हिसकावण्याचा प्रयत्न करून जिवे मारण्याची धमकी दिली फिर्यादी करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण करत त्रास दिला वाकड पोलीस या बाबतीतला तपास करत आहेत पोलिसांना मारहाण केल्याच्या या घटनेचा व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतोय ब्युरो रिपोर्ट तिचा जागर न्यूज